Happy Mother's Day. नाती लगे गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनास नवेंजल वर्ल्ड मिहाई सनी एंड यस इट्स अ न्यू डे न्यू बिगनिंग एंड डे स्टार्ट्स विद ऑल यू लवली एंड ब्यूटीफुल पीपल सो डे थ्री इन कर्जत धामनी विलेज द हिल व्यू एडॉप अपार्टमेंट एंड यस कोण कोण आलंय एक सरप्राइज स्वीट सरप्राइज आहे आणि ते बघू आपण गुड मॉर्निंग सो अभुनी आले आणि आई आले आम्हाला काल सरप्राइज द्यायला सरप्राइज म्हणजे आम्ही रात्री 12:30 वाजता आलो आमच्या घरी पूजा हे सगळं अटकून आम्ही इकडे आलो सो काल मदर्स डे होता सो एकदम ब्युटिफुल आणि यम्मी यम्मी केक आणलेला माझ्यासाठी थँक्यू सो मच आणि आई कुठे आहे आई रेडियो गुड मॉर्निंग हे सगळे पारुषी येत नाही पारुषी आदिनाष्ट कुठे रे इथे बसू सो फाइनली इट्स टाइम फॉर चेकआउट आणि खूप छान गेले हे तीन दिवस खूप छान अमेझिंगली होस्ट केलेलं आम्हाला आणि थँक्यू सो मच मिसेस यशा फॉर सच अ स्वीट अँड वेलकमिंग गेस्ट अँड येस आता निघतो आम्ही सगळे रेडी झालेत आणि चला मग आता पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात सो स्टे ट्यून्ड So finally it's time to say goodbye to this beautiful place until next time hai na yes shivalli yena ho ho shivalli ami yenar aahot maza zala tanna goodbye kare and once again thank you so much yasha for such an amazing place khup khup chhan ahe yes and of course you are a good host so thank you ani tumhi sarvanne sudha nakki ekda tari try kara the hill view abroad it's an amazing experience so chala mag ata pudhe ami kuthe chalto challo te tumhala samjela so stay tuned with us सो आता आम्ही चाललोत लंचला आणि आम्ही लंच करणार आहोत सॉल्ट ऑल डे कॅफे आता खूप लोकांना सॉल्टबद्दल माहिती असेल बिकॉज खूप व्हायरल झाले आहे त्याचे व्हिडिओज त्याचे रील्स आणि अमेझिंग प्लेस आहे सो आम्ही सुद्धा आता कर्जतमध्ये आहोत सो विचार केला की लेट्स गो अँड एक्सप्लोअर दिस प्लेस अँड अभि फाल्गुनी आणि आईसुद्धा आहेत आमच्याबरोबर सो आम्ही आता तिकडे चाललो सो सॉल्ट एक हँगआउट प्लेस झालं आहे फॉर बुकमेकर्स फॉर पुणेकर्स कारण एकदम मधल्यामध्ये आहे जे पण कर्जत च्या आसपास जे पण कधी पण येतात ते नक्कीच सॉल्टला व्हिजिट करतात कारण खूप छान प्लेस केली आहे आणि ह्याची स्टोरी सुद्धा एवढी ब्युटिफुल आहे ना सॉल्ट हा एक फार्म हाऊस रेस्टॉरंट आहे म्हणजे ओलिएंडर फार्म एक फॅमिली ओन करते आणि त्यांनी ड्युरिंग लॉकडाऊन ते तिथे 4 मंथ्स राहिले सो त्यांचं जे पॅशन ड्रीम होतं की त्यांना एक रेस्टॉरंट ओपन करायचं आहे सो त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीला कन्वर्ट केलं आहे इन टू अ रेस्टॉरंट आणि खूप ब्युटिफुल ते केलं आहे कारण मी पिक्चर्स पाहिले तुम्हीसुद्धा खूप लोकांनी पाहिलंच असेल सो आलिया आहुजा ती रन करते ही प्लेस आणि एक्साइटेड आहे मी खूप बघायला आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे सो लेट्स गो अँड एक्सप्लोर दिस प्लेस आणि त्याचबरोबर फूड रिव्ह्यूज सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल सो
सॉलच्या प्रिमायसेसमध्ये तुम्हाला कॉफी हाऊस सुद्धा मिळेल, कॉमन हाऊस, केमशो ग्रीनरी. हे बघ हे कोको काटे, कोको काट कोको कॅफे, जिथे तुम्हाला सगळे चॉकलेटचे प्रकार मिळतील. कुठे म्हणते दुधी आहे? हा त्यांनी तेच तर लिहिले. हे बघ ना, स्पॉट द बॉटल गार्ड हिंट इट्स राईट अराउंड द कॉर्नर. भाज्या उगवल्या जातात आई त्यांच्या इथे. चल चल हे बघ हे बघ हे बघ आलो. काय 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 सांगते? गेम आहे. गेम नाही बटू, चॉकलेट आहे बबू. चॉकलेट उठ गेट अप. ए तू कुठून आणलं नायसा? नायसा कुठून आणलं बास्केट? काकांनी दिलं. ओके, पुट दिस ऑल्सो, दिस इज फॉर आजी. काय घेतलं तू? हा चॉकलेट घेतलं. अँड वेर आर यू गोइंग नाव? वेर इज बाबा? वेर इज बाबा? आर यू कमिंग? फाल्गुनी कुठे? बाय बाय, भेटूया असेच पुन्हा. लवकर करा, लवकरच एक तुमच्या सर्वांसाठी एक चांगली न्यूज आहे की लवकरच आम्ही चौघे एक ट्रीपवर जाणार, सॉरी 5 जण, आता एक छोटी आली आहे ना आमच्या, 5 जण लवकरच एक ट्रीपवर जाणार आहेत. तर त्या ट्रीप तुम्हाला ज्याच्याबद्दल आम्हाला पडले माहिती, शॉर्ट ट्रीपवर यार, लॉंग ट्रीप तर आहे. माझ्या बड्डेला आम्ही चाललो आहेत लॉंग ट्रीपला, पण शॉर्ट ट्रीप लवकरच होणार आहे. चलो वेट अँड वॉच. तुला माहिती नाही ते आता झाले त्याचं. तू चालली? आम्ही जाऊ मग. बाय. ये चल आई. सो डन विथ लंच. फूड रिव्ह्यू छान आहे. फूड आम्ही सूप प्यायलो, क्रीम ऑफ मशरूम, देन हॉट अँड सार, त्याच्यानंतर पनीर टिक्का, पिझ्झा खाल्ला, सीझर सलाड, जे आजकाल माझं पर्सनल फेवरेट झालेलं आहे. आणि
वन ऑफ द बेस्ट म्हणजे आतापर्यंत जेवढे मी ते जिथे जिथे खाल्ले ना दिस वॉज द बेस्ट. त्याचं टेस्ट खूप छान होती. आणि मग अजून काय मागितलं आपण, फ्राईड राईस ते सुद्धा छान होतं. डेझर्टमध्ये मूस ते सुद्धा मस्त होतं. मग शाही तुकडा. ओव्हरऑल फूड खूप छान आहे, टेस्ट मस्त आहे. किड्स फ्रेंडली आहे ही प्लेस, पेट फ्रेंडली आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही ते आलं की करू शकतात. त्यानंतर स्टे सुद्धा करू शकतात. 33 रूम्स आहेत, स्विमिंग पूल वगैरे आहे. सो इट्स अप टू यू, तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. किंवा फक्त एक लंच किंवा डिनरसाठी लाईक डायनिंगसाठी सुद्धा येऊ शकतात. लाईक ऑल डे कॅफे आहे, कॉफी हाऊस जसं मी तुम्हाला बोलली दाखवलं. त्याच्यानंतर कोको कार्ट जिथे चॉकलेट्सचे खूप सारे प्रकार मिळतात. आणि एक त्यांच्याकडे नर्सरीसुद्धा आहे जिथे ते स्वतः तिथे लाईक फार्मिंग करतात. आणि ते इवन जे व्हेजिटेबल्स आहेत ते यूज करतात त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज गुड. विंटेज कारचं कलेक्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही इवन फोटोज वगैरे क्लिक करू शकतात. ओव्हरऑल 200 एकरमध्ये एकरची ही प्लेस आहे. बट जसं मी बोलली की फार्म हाऊस रेस्टॉरंट त्यांनी असं केलेलं आहे. सो जेवढं पार्ट आहे ते खूप सुंदर आहे. अँड येस एक्सपेन्सिव्ह आहे, हे कॉस्टली आहे ॲज कम्पेअर टू बाकीचं, पण फूड क्वालिटी खरंच खूप छान आहे. आणि ॲम्बियन्स पण खूप मस्त आहे, रस्टिक थोडंसं आहे पण मस्त वाटत होतं. सो चला मग आता आम्ही घरी जातो अँड लेट सी काय करतो. जर काही नाही केलं तर ऑफकोर्स हा ब्लॉग इथेच एंड होईल. सो स्टे ट्यून्ड. काय घेतलं तू? सो नायसाने तिचं फेवरेट घेतले कोको कार्टमधनं. मला वाटलं काहीतरी वेगळं तरी घेईल पण नायसाने किंडर जॉयच घेतलंय. ते बघ कशी घेऊन बसली. अरे वा, सो निघताना एकदम एक्साइटमेंट मध्ये ती तिकडे गेली. म्हणजे आभी बरोबर जायचंय आणि मध्येच आठवलं, आई आठवली तिला. नायसाला तर जोजू आली. नायसा तू काय खाल्लं तिथे बाबू? पूर्णचं पूर्ण मूस नायसाने खाल्लं आणि एवढं तिला आवडलं. स्वीट लवर आहे नायसा. अरे बाबा रे, आता आम्ही झोपणार ना. होम नायसा सुद्धा झोपली आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आय जस्ट होप तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.